मी तुम्हाला आईच्या बाबतीत एक गोष्ट सांगते, ती लक्षात ठेवा. नको विसरू ऋण आईचे, नको विसरू ऋण आईचे, स्वरूप तिच्या पुण्य आईचे. आई आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी एक मार्गदर्शिका. तिनं मला लहानपणापासूनच स्वावलंबनाचे धडे दिले. ती सांगते, आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधी चुकीचा असतो तसं नाही, पण तो योग्य आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. हातावरील रेषेत भविष्य बघायचं सोडा, त्याच हाताने कष्ट करून स्वतःचं भविष्य घडवा, असा यशाचा मूलमंत्र देणारी शिवशाहीर विजय तनपुरेंची माय रतनबाई तनपुरे, माझी जिद्दी मार्गदर्शिका माय. आपल्याला शिवाश्रम नाणी उभं करायचंय शिर्डीला, ते कसं झालं? ते म्हणजे आपण करणार आहे शिर्डीला, ते करायचं का होत? त्याच्यात कोण कोण लोक राहतील तिथे? तिथं अपंग म्हातारे माणसं ज्यांना आवडी संभवत नाही ते राहतील. म्हणजे तसं नाही, काम करून खातील त्यांना काम पण मिळणार. हो हो. शिर्डीमध्ये शिर्डीच्या विमानतळाजवळ शिवाश्रम उभा करायचा आहे. राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि काही वर्षामध्ये तो शिवाश्रम पूर्ण होईल. महाराष्ट्रातला कुठलाही अपंग, बेरोजगार, अनाथ लोक आणि वृद्ध कलावंत, आपण अनेक कलावंत लोककलेचे पाहिलेत की जोपर्यंत नाव असतं तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत ते त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये तोऱ्यातच राहतात, पण जेव्हा नाव कमी होतं आणि समाज पाठ फिरवतो तेव्हा अनेक लोककलावंतांचे आपण अंत्यविधी हे वर्गणी करून केलेले पाहिलेत. मग असं न होता आणि चौथी कॅटेगरी असे की ज्या आई वडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत तेही तिथे राहतील, अपंग येऊन राहतील आणि नुसते खातील नाही. नानीने सांगितलं, आता तू सांगितलं ना आता काम करून ते त्यांना काम द्यायचंय, तर कष्ट तो सभी को करणे पडते हे, भगवान सिर्फ लकीरे देता है, रंग अपने को भरणे पडते हे. असं जे शिवाश्रम, मी एकच विचार केला की म्हटलं आपण कार्यक्रम करू, नाही का नानी? कार्यक्रम कर, बंगला बांधण, गाड्या घेईन, एवढं करून मरणार. एवढं करून मरण्यापेक्षा असं मेले तर असं मरण्यापेक्षा जर असं मेलं तर त्याच्यावरही जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजे आपल्यानंतर जे आपल्याला राहायचंय, गेल्यानंतर आपलं नाव राहतं ना, म्हणून तुकाराम महाराजांनी त्या अभंगामध्ये सांगितलं, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण जन्माला आलो तर कशासाठी आलो? नुसतं कारण जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. मी फार जग फिरलो त्यामुळे मला माहीत आहे की काही खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो याचं आपण सिंहावलोकन करावं प्रत्येकानं. स्वतः आपण कुठं आहोत, काय करायचं आहे आपल्याला? आई, आई म्हणजे ही ईश्वरानं त्याला इथपर्यंत येता येत नाही म्हणून आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे की जे आईच्या उदरामध्ये 9 महिने आम्ही राहतो. खरं पाहिलं तर 7व्या महिन्यातच आपल्याला सर्व पूर्व जन्मांतरीचं ज्ञान मिळतं आणि म्हणून सर्व आई सर्व मातेंना मी एक विनंती करीन, आत्ताच्या युगातल्या आहेत, की आपण गर्भावस्थेत असताना छत्रपतीचं चरित्र वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, भगवान कृष्णाचं चरित्र वाचा. कारण विज्ञानानं आत्ता मान्य केलं की 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो, पण आम्ही हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला उद्धवा लादला कृष्ण दाता. कारण हे जो याच्यामध्ये अर्जुनाचा मुलगा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सापडला, ही लहानपणी गर्भावस्थेत असताना त्यानं ऐकलं आईच्या उदरामध्ये आणि मग तेच ज्ञान त्याला पुढे प्रगट झालं. पण अर्धवट ऐकल्यामुळे चक्रव्यूहात कसं जायचं हे तर शिकला, पण बाहेर कसं पडायचं माहीत नव्हतं. म्हणून मी आत्ताच्या पिढीला एकच सांगेन, बाहेर जाताना काही नका करू. आपल्या आईचं स्नान झाल्यानंतर आईचं एक मस्तक टेकून पाया पडा, कारण जेव्हा आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो तेव्हा 4 गुण आपल्याला, 4 लाभ होतात.
की आयुर, विद्या, यश आणि बल चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाढतात. आणि जेव्हा आई आशीर्वाद देते का तिची का एकदा हाय लागली का मग त्या आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. लोकांमध्ये सांगायचं, नानी जर मी जर लोकात पोवाडे गातो, कीर्तन करतो, लोकांना सांगायचं का आई बापाला सांभाळा, मी तुलाच हे केलं तर कसं वाटन, कसं वाटन, त्याला काही अर्थ राहील का, काय काय उपयोग होईल त्याचा, लोकांना सांगायला पाहिजे. मग लोक सांगे ब्रह्मज्ञान कोरडे पाषाण. हा, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. आणि असं न राहता म्हणून आपण कृतीमध्ये आणावं, कुठलीही गोष्ट करताना कृतीमध्ये आणावी. आईचं मुलाचं अनेक 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 गोष्टी आपण पाहतो, म्हणजे आईचं प्रेम पहा किती असते. एक छोटासा असा 5-1 वर्षाचा मुलगा असतो, लहानपणी त्याची आई वारली, बापानं दुसरी लग्न केलं नाही, मित्राचं मित्रांनी सांगितलं पण दुसरा लग्न दुसरा विवाह केला नाही बापानी. आणि तू कधी माझं कीर्तनात ऐकलं का ते लहान मुलगा असतो? हा, तिक मी तुला वाटतं मग कारखान्यावर कीर्तन झालं तिथं आली होती दुसरी बायको करतो लोकांच्या. हा, म्हणजे आईचं प्रेम पहा किती असते. एक छोटासा असा 5-1 वर्षाचा मुलगा असतो, लहानपणी त्याची आई वारली, बापानं दुसरी लग्न केलं नाही, मित्राचं मित्रांनी सांगितलं पण दुसरा लग्न दुसरा विवाह केला नाही बापानी. आणि मग मुलगा मोठा होऊ लागला पण परत दुसऱ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मात्र त्यानं विवाह केला. आणि मग मात्र नवीन आई घरामध्ये आली, नवीन आई घरामध्ये आली, पुन्हा 5-6 महिन्याचा कालावधी गेला. एक दिवस ती आई हंडा घेऊन पाण्याला गेली असताना बापानं त्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं, दरवाजा लावला आणि सांगितलं, मुला तुझी आई तुला एवढं सर्व खायला देताना तू असं वाळून का गेला? तेव्हा त्या मुलानं प्रश्न केला की बाबा कोणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला बाप बोलतो, नाही रे पोरा, मी तुझा जन्म देता बाप आहे, नाही कोणाला सांगणार. मग त्यावेळेला मुलानं सांगितलं, बाबा पहिली आई जेव्हा तुम्ही बाहेरगावी कामाला जायचे त्यावेळेस माझ्याकडून कुठल्या ना कुठल्या वस्तूची मोडतोड व्हायची आणि त्यावेळेला मला पहिली आई खूप खूप मारायची, मला मार मार मारायची आणि म्हणायची, मुर्द्या 2-2 दिवस तुला जेवायला देणार नाही आणि 1/2 तासानं जेवणाचं ताट घेऊन यायची, मला मांडीवर घ्यायची, माझी पापे घ्यायची आणि मला घास भरवायची. असं ती खोटं बोलायची. ना आत्ताची आई ना बाबा, आत्ताची आई खोटं बोलते, मला म्हणते 2-2 दिवस तुला जेवायला देणार नाही आणि 1-1 आठवडा जेवायला देणार देत नाही, याला म्हणतात आई. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण जगामध्ये कितीही महाराष्ट्रात फिरले, भारतात फिरले, भारताच्या बाहेरही गेले, म्हणून सगळं काही करा, मात्र आईला कधी विसरू नका. आई नसती तर मी या जगामध्ये आलो नसतो. नानी, जेव्हा मी याला आजारी पडलो तेव्हा कसं वाटलं तुला? मला टायफॉइड, कावीळ, मलेरिया झाला होता आणि तरी मी बऱ्हाणपूरला मध्य प्रदेशला कीर्तनाला गेलो. मग नाही, सलाईन काढून गेला होता. मग कसं काय वाटलं तुला तेव्हा? कामच वाईट वाटलं, एवढ्या दुखण्यात पळाला, पण आता त्याला विलाज नाही ना. नानी, दिवा होळी होळीच्या वेळेस तू पोऱ्या पोळ्या करायची? हा, पुरणपोळ्या मला आवडायच्या, आवडायच्या आणि अजून आवडायच्या. हो, पण का अनेक वेळा असं व्हायचं की आमच्या घरामध्ये ते पदार्थही नसायचे, पण तरी ती इकडून तिकडून उष्ण पासणं करून आणायची, पण वडिलाला समजू देत नव्हती. आणि मग नंतर पगार झाल्यावर त्यांचा ती देऊन टाकायची. याच्यातूनच घरी आलेला पण अतिथी मात्र कधी गेला नाही. म्हणून आपण जगला, माणूस जगला किती, त्यापेक्षा तो जगला कसा, याला फार महत्त्व. हे माझ्या आईने मला शिकवलं. म्हणजे जिथं जिथं आईचा विषय येतो तेव्हा ऊर अभिमानानं भरून येतो. जसं जिजामाता छत्रपतींच्या पाठीशी होती तशी माझी आई माझ्या पाठीशी सदैव असल्यामुळं मी आत्तापर्यंतचं हे करू शकलो, यश मला प्राप्त झालं. आपण जर गावामध्ये एखादं मंदिर बांधून काहीतरी करण्यापेक्षा जर गावालाच मंदिर केलं तर आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक अभंग सहज आता विषय निघाला म्हणून आलं का, जी जीवा भावान जावा मी पाहिलं माझ गावच मंदिर शोभलं, शिक्षण घेऊन करा दिवाळी अज्ञानाची करूया होळी, स्वयंस्वरूप गाव इथ पाहिलं माझ गावच मंदिर शोभल. म्हणून मी पोवाडा करताना सुद्धा नमन माझे माता पित्याला, हे
नमन माझे माता पित्याला बाबासाहेबाला ज्येष्ठ बंधूला ज्येष्ठ बंधूला शाहिरी साज चढविला नगर जिल्हा रावरी तालुक्याला आज गातो माझ्या मातेला शाहीर विजय गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला हाजीर हाजीरी गातो पोवाड्याला हाजीर हाजीरी दैवा एकच माझी